धारावीतील अतिक्रमणाला 7 दिवसांची स्थगिती देण्यात आलेली आहे, तर अतिक्रमण पालिकेच्या पथकाला स्थानिकांनी विरोध करत जवळपास 2 ते 3 तास आंदोलन केलंय. धारावीतल्या 90 फूट रस्त्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते नसीम खान तसंच इतर पक्षाचे नेते, मुंबई महापालिकेचे अधिकारी यांनी अपघात समन्वय करून स्थानिकांची समजूत काढल्यानंतर 7 दिवसांची अतिक्रमण कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. तर येथील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक जे आहे ते धारावीत कडक कारवाई करण्यासाठी आलं होतं आणि स्थानिकांनी त्याला विरोध केला होता आणि या ठिकाणी स्थानिकांनी ठिय्या आंदोलनसुद्धा केलं होतं. सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते आणि याला विरोध करत होते. परिस्थिती जी होती ती अतिशय तणावपूर्ण होती. पोलिसांची ज्यादा कुवक या ठिकाणी मागवण्यात आली, त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना काही वेळसुद्धा गेलेला आहे. स्थानिक खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेसचे नेते नसीम खान या ठिकाणी आले. त्यांनी परिस्थिती समजून घेतली आणि स्थानिकांनासुद्धा यावर सांगितलं, ती समजावून सांगितलं आणि जी तोडक कारवाई करणार होते त्याला 7 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे आणि आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली असून लोकंसुद्धा या ठिकाणी गेलेले आपापल्या घरी गेलेले पाहायला मिळत आहेत आणि परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात असून सर्वसामान्य झाल्याची पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नालिस्ट हसीबचा मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई.